राष्ट्रीय स्केटिंग खेळाडू आस्था नाईककरचा गौरव। कल्याणमधील स्केटिंगची राष्ट्रीय खेळाडू आस्था प्रकाश नाईककर हिने नुकताच राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी बजावत सुवर्णपदक पटकावले होते। या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने पुणे येथील स्केटिंगच्या राष्ट्रीय सेमिनारमध्ये आस्थाचा राज्य स्केटिंगचे अध्यक्ष पी के सिंग यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। लोक कल्याण पब्लिक स्कूल कल्याण येथे सातवीत शिक्षणाच्या आस्थाने स्केटिंग या खेळामध्ये राज्य राष्ट्रीय स्पर्धेमध्ये अनेक पथकासह महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून दिलेलं आहे। तसेच रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या तिसऱ्या रँकिंग राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेमध्ये 5000 मीटर एलिमिनेशन रोड रेसमध्ये महाराष्ट्राला एक सुवर्ण व एक रौप्य पदक मिळवून दिलेले आहे। अशी कामगिरी करणारे ठाणे जिल्ह्यातील पहिली खेळाडू होण्याचा मान ही आस्था हिने पटकावला। आस्थाने आतापर्यंत 3 वेळा महाराष्ट्र शासन युवक संचालनातर्फे घेण्यात आलेल्या स्टेट स्पर्धेमध्ये KDMC चे प्रतिनिधित्व केले आहे। मोहाली, चंदीगड, रायपूर, प्रतिसगड, जोधपूर येथील राष्ट्रीय स्पर्धा ही तिने गाजवल्या तर बेल्जियम येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठीही तिची निवड करण्यात आली आहे। आस्थाचे प्रशिक्षक पवन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असून आगामी बेल्जियम येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवर ही भारताला पदक मिळवून देण्याची महत्वाकांक्षा आस्थाची आहे। आई सुप्रिया नाईककर यांनी बोलताना सांगितले की कल्याण तालुक्यामध्ये स्केटिंग ट्रॅक नसल्यामुळे आस्थाच्या सरावासाठी तिला पुणे, मुंबई, खोपोली येथे नेहमीच घेऊन जावे। शाळा आणि सराव या दोघांची सांगड घालत तिने हे यश संपादन केले आहे। जर कल्याण डोंबिवलीमध्येच स्केटिंग ट्रॅक झाला तर आपल्याकडील अनेक खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमक दाखवतील असे सांगितले। पुण्यातील कार्यक्रमांमध्ये स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे पी के सिंग, अविनाश जगताप, श्रीपाद शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे कल्याणचे प्रतिनिधी रवींद्र जाधव यांनी। ब्युरो रिपोर्ट, लोकहित वृत्तवाहिनी।